हाय, वेलकम टू अवग्रीन 9. मी ऐश्वर्या आणि या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की इंडोर प्लांट्सचं नीम ऑइल कसं अप्लाय करायचं. मी कुठल्या ब्रँडचं नीम ऑइल वापरते आहे हे मी व्हिडिओच्यामध्ये सांगेनच. आणि यामध्ये आपल्याला माझी मुलगी आर्या हेल्प करणार आहे. सो हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि कमेंट बॉक्समध्ये मला सांगा कसा वाटला. सो लेट्स गेट स्टार्टेड. व्हॉट इज दिस? Tissue paper. Wow. And you want it to get cleaned? Mm. Okay. Hmm? Yeah, go on. Wow, you're doing it very nicely, baby. And what is the name of this plant, Arya? Double plant. Wow! आर्याचं नाव काय आहे ग? मस्तेदा. वाओ, माहिती तुला? तुला आवडतं का हे? का रबर प्लांट आवडतं? रबर प्लांट. हो का? हो. आणि याच्यावर धूळ बसली का खूप? हो. आपण क्लीन करूयात का छान छान? ओके. दुसरा पेपर घेतलास तरी चालेल. मी पकडू का? तू क्लीन कर, चालेल? धरलाय कर तू स्लोली स्लोली बेबी. करू का? हो कर ना. ट्राय टू टेक अप ऑल द डस्ट यू कॅन, कारण ह्याचा सगळ्यात मोठं पान आहे. आपण स्वच्छ छान पहिली क्लीन करूया त्याला, आणि याच्यानंतर आपल्याला ह्याला नीम ऑइल लावायचं आहे. मी नॅचरल ऑर्गॅनिक कोल्ड प्रेस नीम ऑइल वापरते आहे. याचं ब्रँड आहे चिपको. सो मी हे ॲमेझॉनवरनं घेतलं होतं. मला तिथे 199 मिळालं 200 ml, आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पेस्ट करते आहे. हे 3 ते 5 ml 1 लिटरला आपण वापरू शकतो. इथे मी आत्ता 500 ml पाणी घेतलं आहे आणि 2-3 ड्रॉप नीम ऑइलचे. आधी हे एवढ्यासाठी आपल्याला बास होईल. हे टिश्यू पेपरमध्ये डिप करून आपल्याला छानपैकी अप्लाय करायचं आहे. इनडोअर प्लांट्सला मी स्प्रेईंग अवॉइड करते, कारण टिश्यू पेपर जर का वापरला आपण तर त्याची धूळ पण निघून जाते आणि पाने स्वच्छ राहतात. मी हा पर्टिक्युलर नीम ऑइल यासाठी वापरते की ह्याने बरेचसे किडे किंवा फंगस, रस्ट
किंवा जे मिलीबग्स असतात ते येत नाहीत. मला हे बऱ्यापैकी चांगलं वाटलं इतर प्रॉडक्ट्सपेक्षा, कारण याला एकतर त्याच्या पाऊचला कॅप पण आहे रिमुवेबल, सो इझी टू यूज. इंडोर प्लांट्ससाठी मी नीम ऑइल हे आठवड्यातून एकदा तर नक्कीच वापरते, कारण तर पाने स्वच्छ राहतात आणि त्याला काही किडे लागत नाहीत. हे शक्यतो लहान मुलांपासून लांबच ठेवा, कारण त्याचा वास थोडासा स्ट्रॉंग आहे. तुम्ही कुठलं वेगळं नीम ऑइल वापरत असाल तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सजेस्ट करा, मी हे ट्राय करेन आणि लेट्स सी फरक पडतो आहे का. आउटडोर प्लांटसाठी जर का तुम्हाला नीम ऑइल वापरायचं असेल तर मी सजेस्ट करेन की तुम्ही स्प्रे ने एकतर अप्लाय करू शकता, किंवा 1 लिटर पाण्यात 3 ते 5 ml नीम ऑइल मिक्स करून ते डायरेक्ट आपण मुळांपाशी घातलं तरीही चालेल.